TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. तुझात जीव रंगला मावशी रांदाचं डाएट चालू आहे त्याला काय खायला देऊ नका हा नुसतं ताक द्या हा काय दुर्पा मावशी निवांत चाललंय अहो काय तुम्ही मळ्यात ना आला का काय होय भूक लागली वाटते तुम्हाला होय थांबा आता डाएटची आहे शिकतायची दणकून खायचं हे घ्या गार गार ताक आहे ताक होय भूक लागली रे भाजी भाकऱ्या नाही राहणार नाही मला उपाशी ठेवता काय आता या समोर बघतो तुम्हाला माझ्या बायकोला मी स्वतःच्या बाजूला करून घेतलं काय आता याच समोर मॅडम मॅडम बघणार नाही मी एका वेळी इतकं खाणं बरोबर नाही हो पण तुम्हीच म्हणलात ना व ताकद यायला पाहिजे एका वेळी असं भरमसाठ खाऊन ताकद येत नाही आजपासून दर 2 तासांनी मी सांगेन तेवढंच खायचं तुमचे ते मॅडम माझ्या हातातनं गाडी काढून घेतली हो आणि ही सायकल हातात दिली माझ्या काय तर म्हण आजपासून रोज सायकल चालवायची गाव मला असते तुम्हाला काय कळणार माझं दुखणं एकदा सायकलवर बसून बघा माझी कळेल चालेल हा काय सायकलवर बसायला चालेल मला खडूस मॅनेजर मॅडम आपल्याला सायकलवर डबल सीटची मजा घेता आली बघा म्हणूनच मी तुम्हाला सांगते जर ऐकत जा त्यांचं अजून बी तुम्ही त्या मॅनेजर मॅडमच्या बाजून आहेस काय अहो एवढं तुम्हाला मी सायकलवर फिरवलं तरी बी तुम्हाला माझी दया माया नाही काय काही झालं तरी तुम्ही सखी मॅडम जे सांगतील ते ऐकायचं म्हणजे ऐकायचं तर मी सायकल चालवायला नको म्हणत होतो आता व्यायाम होते म्हणल्यावर काही हरकत नाही सायकलिंग करणं केव्हाही चांगलं तेव्हा आता उत्साहात सायकलिंग करा पण सायकल चालवायच्या कंडिशन मध्ये नाही त्याच काय
अवधूत भाऊजी वेळेवर आले म्हणून त्यांनी तुमची सायकल जोडून दिली, नाहीतर तुमचं आजचं सायकलिंग बुडालं असतं. हो असं रात्रीला एकटं खाली येणं बरोबर नाही, रिस्क आहे. मला उठवायचं की नाही, तुम्हाला सकाळी सायकलिंग करायचं होतं म्हणून म्हणलं मग झोप मोड नको करायला. अहो त्यात केवढं, तुम्ही मला उठवलं असतं आलो असतो की मी खाली. त्याचं काय आहे, तुम्ही मला न उठवताच बाहेर आलात ना, म्हणून मग मी पण म्हंटल राहू दे. तुम्ही काय सगळ्यांना झोपा झोपा करून घालवत होतात ना, तेव्हाच मला समजलं होतं तुम्ही नक्की काहीतरी करणार म्हणून. तुम्हाला फसवणं जमत नाही हो कोणाला. आवडते की नाही सायकल? आवडते यांना सायकल. मग आज 10 किलोमीटर सायकलिंग करायचंय. मी गुरु सरांचं सामान आणून देतो त्यांना. मॅडम एक मिनिट, हे काय सर, हे तुमचं सामान. म्हणजे आता कुठे बसायचंय मी? बाहेर तुमच्या बच्च्याच्या जागी. तुमच्या बच्च्याची जागा कशी? तुमच्या नजरेच्या अगदी समोर होती. मलाही तुम्ही माझ्या नजरेच्या समोर हवे. मिशनला तर जायचं ते आपल्याला. हा थांब एक मिनिट. आयुष्यातलं खरं तर पहिलं मिशन आहे, जायला मिळालंच पाहिजे. कसलं मिशन हो? मिशन तुम्ही कुठल्या मिशन बद्दल बोलत होता? ते असंच बोलत होतो आम्ही. बरं चल ठेवू का, जायचंय मला. हा ठेवा. काय तर आहे, ह्यांनी नीट सांगितलं बी नाही आज. मला काळजी वाटेल म्हणून सांगितलं नसेल का? पोहे वगैरे चहाचा कार्यक्रम झाला. मला माझ्या जिजाजींनी विचारलं मुलगी पसंत आहे का, मी म्हटलं मी मुलगीच बघितली नाही. दोन वेळा येऊन गेली तरी बघितलं नाही. म्हटलं नाही कारण मी खाली मान घालूनच बसलो होतो. तुम्ही तुम्ही काय लहान मुलांना चिमटे काढता? मुलांच्या हातातलं चॉकलेट घेता? कोई भी तलवार कोई भी भाला हमें छू भी नहीं सकता जब तक संभा नाम की ढाल हमारे सामने है. और इस बार शंभू राजे की तलवार नहीं, उसकी ढाल हमें ज्यादा काम आएगी. मोरोपंत जी, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत भोपाळगड राखायला हवा. आघाडीवर कोणीही असलं तरी